महाराष्ट्रात सध्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी होताना दिसून येत आहेत मात्र जातीय राजकारण तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील राजकारण तापलेलं आहे बऱ्याचदा ब्राह्मण विरोधी राजकारण करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच जबाबदार आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जातो अनेक राष्ट्रवादी नेत्यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा ब्राह्मण विरोधी झाल्याचं चित्रही दिसत होतं परिणामी शरद पवारांनी पुढाकार घेत ब्राह्मण संघटनांना चर्चेसाठी आमंत्रण दिलं होतं त्यानुसार वीस ब्राह्मण संघटनांचे साठ प्रतिनिधी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी उपस्थित होते दरम्यान यावेळी महत्वाच्या तीन मुद्द्यांवर चर्चा केली गेली बैठकीनंतर काय म्हणालेत अखिल भारतीय ब्राह्मण संघाचे गोविंद कुलकर्णी राष्ट्रवादीचे अनेक नेते जातीवाचक बोलतात असं या बैठकीदरम्यान पवारांना सांगण्यात आलं यावर आम्ही त्यांना समज देऊ असं पवारांकडून सांगण्यात आलं ब्राह्मण समाजाला सन्मानाने जगता यायला हवं ही प्रमुख मागणी आहे ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी देखील करण्यात आली आहे पवारांनी ब्राह्मण समाजाचं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या योगदान असल्याचं सांगून कौतुक केलं पवारांचे दोन्ही गुरु ब्राह्मण असल्याचं त्यांनी सांगितलं काही भाषणामुळे ब्राह्मण समाजामध्ये राग निर्माण झाला होता समाज माध्यमांमध्ये चुकीचा विखारी प्रचार झाला ही अवस्था दूर करणं हे नेत्याचं काम म्हणून ही बैठक बोलावली तणाव दूर करण्यासाठी संवाद होण्यासाठी ही बैठक बोलावली होती शरद पवारांची प्रतिक्रिया कोणत्याही जातीच्या जा धोरणाविरोधात बोलू नये असं पक्षात सांगितले दुसरी मागणी अशी होती की ग्रामीण भागातला वर्ग नागरी भागात येतो त्यामुळे नोकरीसाठी संधी मिळण्याची हमी हवी राज्य आणि केंद्राची आकडेवारी मागवली होती पण त्यात लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व असल्याने आरक्षणाचं सूत्र बसत नाही हे मी सांगितलं यानंतर कुणालाच आरक्षण देऊ नका अशी मागणी ब्राह्मण संघाकडून करण्यात आली त्यावर त्यांना मी सांगितलं की दलितांना गरीबांना आरक्षण द्यावं लागेल ते मागास आहेत जोपर्यंत ते प्रगती करत नाही तोपर्यंत ही चर्चा करता येणार नाही हे मत मांडल्यावर त्यांनी माझं काही चूक आहे असं सांगितलं नाही किंवा त्यांचं धोरण बदललं असंही सांगितलं नाही शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात